कोकणावर सक्ती, अणुशक्ती म्हणजेच अणुशक्ती. अणूचा गाभा फोडून जी शक्ती मोकळी केली जाते त्या शक्तीस अणुशक्ती म्हटले जाते. या अणुशक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. या वीज निर्मितीच्या प्रक्रियेतूनच अणुबॉम्ब बनवण्याचा मार्ग देखील सुकर होतो. अणुशक्तीचा वापर केल्याने भारत महाशक्ती बनेल आणि देशातील वीज उत्पादन वाढून देशाचा विकास होईल असा पोकळ दावा करून कोकणावर अणुऊर्जा प्रकल्प लादला जात आहे. ही जगातील सर्वात अत्याधुनिक युरोपियन दाबानुकूलित अणुभट्टी आहे. अशा प्रकारच्या किमान 6 अणुभट्ट्या महाराष्ट्रात रत्नागिरी येथे अणुऊर्जेसाठी उभारण्यात येणार आहेत. यामुळे गरीब ग्रामीण जनतेच्याही विजेच्या गरजा पुऱ्या होतील असा सरकारचा दावा आहे. एनरॉनप्रमाणेच व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाची भलावण केली जात आहे. हा राजापूर तालुक्यातील माडबन गाव आहे आणि या गावामध्ये भारत सरकारचा अणुऊर्जा प्रकल्प होऊ घातलेला आहे. आता आपण जिथं प्रकल्प होणार आहे त्या जागेत आपण उभे आहोत आणि इथून समोर दिसते ही जैतापूरकडे जाणारी खाडी आहे. तिथे तुळसुंद म्हणून एक गाव आहे, इकडे समोर आंबोळगड गाव आहे आणि या गावामध्ये मच्छीमारी होते. आता समोर दिसत आहेत या सगळ्या फिशिंग बोट आहेत आणि सगळे फिशरमन इथं मच्छीमारी करतात या भागात. तर इथून जे पाणी सोडलं जाईल रिॲक्टरमधनं ते त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढेल आणि तापमान वाढलं तर मच्छीमारांना मच्छी व्यवसाय इथे करता येणार नाही, मच्छी मारता येणार नाही. सरकार इथे मच्छीमारी सोसायट्याच आहेत ना, आणि केवळ याच भागातले लोक इथे येतात असं नव्हे तर रत्नागिरीहूनही येतात, मालवणहून येतात, वेंगुर्ल्याहून येतात, सगळीकडून येतात. जिथं त्यांना मासे कुठे आहेत हे यंत्रावर समजलं की ते त्या पद्धतीनं इकडे येत असतात. त्यानंतर ही या सगळ्या समोर दिसणाऱ्या ह्या ज्या नौका आहेत ह्या मच्छीमारी नौका आहेत आणि इथं फिशिंग करतात. ते त्यांना येण्या जाण्यासाठी हाच रस्ता आहे जैतापुरातून इकडे यायला. नाट्य म्हणून एक गाव आहे, तिथं मच्छीमारी नौका आहेत. तुम्ही कुठल्या गावातून आले? माडबन. तुम्ही कशासाठी आले तिथे? त्याच्यासाठी विरोधासाठी मोर्चा घेऊन आले. तुम्हाला काय त्रास आहे अणुऊर्जा प्रकल्पाचा? आम्हाला त्रास होईल, आम्हाला नको आहे. आमची जागा आम्ही देणार नाहीत त्यांना. आमची शेती आहे तिथे, आम्हाला शेती पाहिजे. शेती आहे, आमची बागा आहे. दुष्काळ होणार, कलमाचे बागा आहेत आमच्या. आम्ही काय खाणार? त्याच्यावर आमचं जीवन सगळं जगत आहे. सगळं आमचं गोरू वासरू सगळं आमचं राहणार ठिकाण. नको नको, आम्हाला नको. आमच्या मुलांना नोकऱ्या नको आहेत. आमचे नान नान एवढी एवढी मुलं आम्ही कुठे नेणार? आमच्या लोकांचं काय ते तुम्ही सांगा ना. बर्बाद होत आहे.
नुसता माडवण मध्येच नाही, हे कोकणामध्ये आणणार आहे. एवढी कोकणातली लोक अपंग होणं, विध्वस्त होणं, नोकऱ्या कोण करून खाणार आहोत? कोकणातली लोक मरून जाणार आहे तर कोण नोकऱ्या करून खाणार आहे? मुलं येणारीच अपंग होणार आहेत. एखादा अपंग मनुष्य असला तर नोकरीला उभा राहतो काय? नोकरी करतो काय? ह्या पुढे काय नोकरी करणार आहे? आम्ही शेतकऱ्यांनी आमची जागा देणारी नाही. आम्हाला हा प्रकल्प नकोय. हॅलो, देशाच्या प्रगतीसाठी पाहिजे म्हणून काय माणसांचा तुम्ही हे कराल काय? काय शेतकऱ्यांवर तुम्ही आलात का? शेतकरी दुसरी जागा तुम्हाला भेटली नाही कुठे? अन्याय करायचा? भरपूर जागा आहेत, भरपूर जागा. कोकणात नको. अहो किती प्रकल्प, एक की दोन? शेतकरी अडाणी आहेत का? इथे शेतकरी अडाणी नाही ना? हा, जे करा आपण ते व्यवस्थित तरी करा. या लोकांच्या समजूती घ्या, लोकांच्या जमिनी तुम्ही इचकावून घेता, याला काय अर्थ आहे का? अर्थ असलाच म्हणून काय झाला तुम्ही? माणसं मरून गेली मग आम्ही काय करणार? आमची माणसाची कदर नाही, वाटेल तसं बोलायचं. मारून टाकूची युक्ती तुम्ही केला सगळी. सगळ्यांना मारून टाका आणि तुम्ही राहा मागे. सगळ्यांना मारून टाका आणि तुम्ही राहा मागे. 20 गावांपेक्षाही जास्त ऊर्जा एका मॉलमध्ये वापरली जाते. विकासाचा उपयोग सामान्यांना देखील झाला पाहिजे असे ऊर्जा धोरण असणे आवश्यक आहे. सुजले गावचं आहे, तालुका नायगाव, नांदेड जिल्ह्यामध्ये राहतो. आज मी शेतकरी आहे. शेती करत असताना मला जे अनुभव आलेले आहेत की आज जी मागलची जी संपूर्ण वीज आहे, पूर्वी जे तयार केलेली जी वीज आहे या देशामध्ये, त्या विजेचं पाहत असताना आजही गावामध्ये वीज हे गावामध्ये काही गावात पोहोचलेली नाही आहे. आणि काही गावांमध्ये जे पोहोचली, 3000 जिथं वस्ती आहे त्या ठिकाणी 25 किंवा 15 असे मीटर आहेत, बाकी घरांमध्ये लाईटसुद्धा नाही आहे. तारापूर भागामध्ये अणुऊर्जा प्रकल्प बांधल्यानंतरही ऊर्जेची चणचण महाराष्ट्रात कमी झाली नाही. स्थानिक भागावर किरणोत्सराचे सावट मात्र पसरले आहे. महामार्गावरून परस्पर निघून जाणाऱ्या वाहनांप्रमाणेच वीज देखील वरच्यावर तारांमधून बाहेर निघून जाते. तुमच्या भागात अणुप्रकल्प आल्याचा तुम्हाला काय फायदा झाला? फायदा म्हणजे आम्हाला तोटाच झालेला आहे. फायदा तर झाला नाहीच, आम्हाला रोजगार तर उपलब्ध झाला नाही. फार तर आम्हाला रोड बीड घमेली टाकायचा, एवढा रोजगार तात्पुरता रोड होण्यापुरता झाला असेल. मग वीज प्रकल्प झाला तर त्याचं काय नोकऱ्या मिळाल्या वगैरे असे कुठेही अणुशक्ती केंद्रामध्ये आदिवासीला कुठेही स्थान नाही. कारखानदारीमध्ये सुद्धा फार कमी प्रमाणात, म्हणजे जे ज्या लोक भाषण करत होते 80% लोकांना रोजगार मिळेला मग असं काही झालं नाही. ज्या रोजगार असेल तर मुंबईमधून येणाऱ्या लोकांना रोजगार मिळाला असेल का? पालघरमध्ये टक्के मोवाली वगैरे यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळालं असेल. आदिवासींना तसा फायदा काय नाही, उलट आदिवासीच्या जमिनीमधली रेती उकडून देण्याचं टगे मोवाले लोकांनी वगैरे घेऊन गेलेले आहेत. डोंगर उद्ध्वस्त केले, सगळी माती, विटा, दगड हा सगळा आमच्या आदिवासी 5व्या शेड्यूलमधला आणि 5व्या शेड्यूलमध्ये अधिकार असून ते कुठेही राबवलेले नाही. आज आम्ही सँड काढतो, रेती काढतो, ते रेतीसुद्धा पूर्ण तारापूर अणुशक्ती केंद्राला आमच्या इथूनच गेलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 रुपयांनी 3 रुपयांनी काम केलेलं आहे. म्हणजे 2 रुपयाच्या पलीकडेसुद्धा माणूस म्हणून वेतन इथे दिलेलं नाही अणुशक्ती केंद्राच्या वेळेला. आणि त्याच्यामध्ये 12-12 तास राबवूनसुद्धा आम्हाला 2 रुपयाच्या पलीकडे कुठे? आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कोण आता इथे मोहाली टके वगैरे लोकांना? आणि संपूर्ण या जंगलाचा ऱ्हास झालेला आहे, जंगलतोड झालेली आहे. हे सगळे धंदे या इथून झाल्यानंतर अणुशक्ती केंद्र झालेले आहे. मग तुमच्या भागाचा विकास होण्यासाठी तुम्हाला काय हवे? आम्हाला असं
आमच्या पद्धतीने निसर्गालाच संतुलन राहील आणि आम्हाला गावागावातला रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचा विकास हवा आहे आणि अणुऊर्जाच्या बाबतीत तर आम्हाला पहिल्यापासूनच विरोध आहे. पण यामुळे आदिवासींचा विकासही होतो ना? आजपर्यंत या 60 वर्षांमध्ये आमचा विकास होऊ शकला नाही तर याचा काय होणार आहे? एक प्रोजेक्ट घेऊन आदिवासीची धुलदान आहे या पूर्ण देशामध्ये. अणुभट्टी थंड ठेवण्यासाठी रोज 5,200 कोटी लिटर समुद्राचे पाणी जैतापूर प्रकल्पासाठी वापरावे लागेल. हेच पाणी त्यामुळे अंदाजे 12 डिग्री सेंटीग्रेड एवढे गरम झाल्यानंतर परत समुद्रात सोडले जाईल. आता आपण रत्नागिरीतून हा मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा हा लक्ष्मी चौकातून इथंपर्यंत आलेला आहे आणि आता आपण इथं कलेक्टर कचेरीसमोर आलेलो आहोत आणि सभेत त्याचं रूपांतर झालेलं असून आता कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं काम होणार आहे. हा हे प्रकल्प जावेत ही कोकणी जनतेची इच्छा आहे. गिरीश संत हे ऊर्जा तज्ज्ञ आहेत. हे त्यांच्या पुण्यातील संस्थेचे कार्यालय. महाराष्ट्रातील विजेची तूट 4,000 मेगावॅट एवढी आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची गरज देखील सुमारे 170 मेगावॅट एवढी आहे. परत लोडशेडिंगचा प्रश्न देशाला आज भेडसावतोच आहे. तरी तुम्हाला वाटत नाही का की अणु प्रकल्प व्हावा? एकतर अणुऊर्जा असेल किंवा कुठलाही वीज प्रकल्प असेल मोठा, तो बांधायला किमान 4 वर्ष लागतात. किंबहुना अणुऊर्जेचा प्रकल्प बांधायला साधारणतः 6 ते 7 वर्ष लागतात. आणि त्यामुळे आजच्या लोडशेडिंगला उपाय म्हणून अणुऊर्जा असं असेल तर ते केवळ दिशाभूल आहे. अणुऊर्जेचा 10 वर्षांनी काही प्रमाणात अणुऊर्जा येऊ शकेल असं होऊ शकेल. जास्ती प्रकल्प येऊ शकतील पण त्याचंही जर आपण आज सरकार जे काय म्हणतं की आम्ही 40,000 मेगावॅट घेऊ वगैरे वगैरे हे सगळेच आकडे बघितले तर आपली जी गरज आहे त्याच्याप्रमाणे ते फारच थोडके आहेत. त्यामुळे पुढच्या 20 ते 25 वर्षाच्या काळामध्ये तरी अणुऊर्जाचं पूर्ण सरकारच्या सगळ्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणावरती अणुऊर्जा जरी केली तरी अणुऊर्जेचं योगदान हे खूप थोडं असणार आहे. पर्सेंटेज वाईज मला बघायला 1 मिनिट लागेल. आत्ता 3% अणुऊर्जा आहे तरी साधारणतः 7% जाऊ शकेल एवढंच होऊ शकेल. पण त्यामुळे आपली जी मागणी वाढते आहे मोठ्या प्रमाणावरती त्याच्याकडे बघायला पाहिजे, बघणं जास्ती गरजेचं आहे. हे पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. अणुऊर्जा आली की हे लोडशेडिंग थांबेल असं म्हणणं हे काही वास्तवाला धरून